रसिको सुस्वागतम. देवगंधर्व भास्करबुवा बखले मराठी नाट्यसंगीताचे अनन्य शिल्पकार या कार्यक्रमाच्या 24व्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. गेल्या भागात आपण बुवांचे 1904 साली पुण्याला बिराड करण्याविषयी आणि जालंधरच्या हरिवल्लभ संगीत मेळाव्यातील बुवांच्या पहिल्या जलशाविषयी जाणून घेतले. आता ह्या भागात आपण 1905 साली बुवांनी धारवाडला नोकरी घेण्याविषयी आणि तिथे बालगंधर्वांची त्यांची झालेली पहिली भेट आणि त्यांना बुवांनी तालीम देण्याविषयी जाणून घेणार आहोत. सोबत स्वयंवर नाटकातले अजी राधा बाला हे पद श्री नीलाक्षी जुवेकर आणि बालगंधर्व यांच्या आवाजात आणि हे पद ज्या आमलारी माता या बंदिशीवर आधारित आहे ती बंदिश विष्णू दिगंबर यांचे शिष्य भास्करबुवा जोशी, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका गंगूबाई हंगल आणि उस्ताद अकिल अहमद खान यांच्या आवाजात ऐकणार आहोत. नेहमीप्रमाणे पदाचे आणि बंदिशीचे रसग्रहण अर्थातच प्राध्यापक चैतन्य कुंटे करणार आहेत. रसिको, जालंधरहून बुवा मुंबईला परत आले. बुवांचा पंजाबात नावलौकिक झाल्यानं त्यांची कीर्ती भारतभर पसरली. मुंबईतही त्यांचा चाहता वर्ग तयार होऊ लागला. त्यांचे भक्त, त्यांचे शिष्य यांचं एक मंडळच तयार झाले आणि त्याचं नाव ठेवलं गेलं ट्रिनिटी क्लब. अनेक नामवंत गायक वादक या मंडळात हजेरी लावू लागले. कांदेवाडीतील बटाट्याच्या चाळीत श्री बोणसे यांच्या घरात या मैफिली झडू लागल्या.
पण बुवा मुंबईत स्थिरावण्याच्या आधीच धारवाडच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये संगीत शिक्षकाची नोकरी पत्करण्याचा योग चालून आला आणि त्याची हकीकत मनोरंजक आहे. बळवंतरावजी सहस्रबुद्धे नावाचे सद्गृहस्थ धारवाड भागात एज्युकेशनल इन्स्पेक्टर होते. ते स्वतः गाणं शिकलेले होते, शास्त्रीय संगीताची माहिती होती. ते ज्या ज्या ठिकाणी कामानिमित्त जात तेथे संगीताचा प्रचार करत. त्यांच्या संगीतावरच्या व्याख्यानांचे पुस्तकही तेव्हा छापले गेलेले होते. बुवांचे भक्त आणि शिष्य पित्रे वकील आणि मणेरीकर मास्तर यांच्यामुळे त्यांची बुवांशी ओळख झाली होती आणि बुवांचे गाणं ऐकल्यानंतर त्यांना त्यांच्या गाण्याची आवडच लागली. असा थोर गुणी कलावंत आपल्या सान्निध्यात असावा असं त्यांना वाटू लागले आणि त्यांनी 1901 पासून धारवाडच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये संगीत शिक्षकाची जागा निर्माण करण्याची खटपट सुरू केली. त्यांनी बुवांना धारवाडमध्ये आणण्यासाठी बुवांचे शिष्य चित्रकार मणेरीकर मास्तर यांना धारवाड हायस्कूलमध्ये ड्रॉईंग शिक्षकाचे काम दिले. त्रिविक्रम काशीनाथ पित्रे 1901 वकिलीची परीक्षा पास झाले, पण त्यांना भास्करबुवांनी अड घातली होती की तू वकिलीची परीक्षा पास झाल्याशिवाय मी तुला भरपूर गाणं शिकवणार नाही. त्यामुळे धारवाडमध्ये बुवांना आणण्याची योजना सहस्रबुद्धे करीत आहेत असं पाहून त्यांनी पण धारवाडमध्ये वकिली सुरू केली. सहस्रबुद्धे यांच्या खटपटीला 1905 यश आलं आणि बुवांना या सर्वांसाठी धारवाड ट्रेनिंग कॉलेजमध्ये जावं लागलं. पगार ठरला महिना 35 रुपये, शिवाय प्रतिवर्षी 5 रुपये पगार वाढ. कॉलेजला उन्हाळ्याची, दिवाळीची आणि नाताळची सुट्टी सोडून कार्यक्रमासाठी इतर वेळी भरपूर रजा देण्याची बुवांची अट मान्य झाली. रसिको, अशा प्रकारे बुवा धारवाडला नोकरीवर रजू झाले आणि त्याच वर्षी बुवांची आणि बालगंधर्वांची पहिली भेट झाली.
रसिको, 17 वर्षाच्या नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व याला शंकरराव मुजुमदार यांनी गायक नट म्हणून मिरज मुक्कामी किर्लोस्कर कंपनीमध्ये आणले. तो दिवस होता गुरुद्वादशीचा, म्हणजे 25 ऑक्टोबर 1905. नारायण कंपनीत आल्यानंतर चिंतोबा गुरव नानासाहेब जोगळेकरांना म्हणाले, नारायणच्या गाण्याला रागदारीचा ढंग आहे. याला नाटकातल्या गाण्याचे प्रकार शिकवायचे झाल्यास आपल्याला भास्करबुवांना बोलावून घ्यावं लागेल. लगेच नानासाहेबांनी बुवांना धारवाड कॉलेजमध्ये पत्र पाठवलं आणि त्यात लिहिलं, नारायण श्रीपाद राजहंस या मुलाला शंकरराव घेऊन आले आहेत. मुलगा ब्राह्मण संस्काराचा आहे. गायनाचे शिक्षण जळगाव येथे श्री महबूब खान यांच्याकडे घेतले आहे. या मुलाला आपण मिरजेत येऊन कंपनीत राहून शिकवू शकाल आणि रंगभूमीच्या संगीताचे वळण त्या मुलाचे मूळचे गाणे राखून आपणच लावू शकाल. तेव्हा आपण मिरजेला मुक्कामाला यावे, आम्ही आपल्या सेवेला तयार राहू, किर्लोस्कर कंपनीला पुनर्लौकिक प्राप्त करण्याला कारणी व्हावे. हे पत्र मिळाले आणि मग बुवा मिरजेला आले. नानासाहेब जोगळेकर यांच्या घरी उतरले. नानासाहेबांनी नारायणला बोलावून घेतले. नारायण आला, त्याची आणि बुवांची ही पहिली भेट. संगीत रंगभूमीच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षणच होता. या दोघांकडून केवढा दैदिप्यमान इतिहास घडणार होता याची त्यांना कल्पना कशी असणार. विद्येचा अमूल्य खजिना असलेले गानगंधर्व भास्करबुवा आणि त्यांच्या संपत्तीचे दान स्वीकारण्याची ऐपत असलेले बालगंधर्व या दोघांची भेट म्हणजे विधात्यांना योजलेला हा मणिकांचन योगच होता. रसिको, दुसऱ्या दिवशी नानासाहेबांनी भास्करबुवांना कंपनीच्या बिराडी नेलं. नारायणचे गाणं ऐकायला सर्वजण जमले. नारायण सर्वांना नमस्कार करून तंबोरा घेऊन बुवांच्या समोर बसला आणि त्याने भैरव रागाची बिलंपत आपल्या झारदार गोड सुरेल आवाजात सुरू केली आणि मग बालमुवा ही बंदिश संथलईत गायला प्रारंभ केला. काही आलाप, काही बोलताना लईला धरून सुरांचा विस्तार वगैरे करून आणि त्याला जोडून भैरवमधला एक तराणा द्रुतलईत जरा तयारीनं गाऊन नारायणनं गाणं थांबवले आणि बुवांना नमस्कार केला. रसिको, पुढे काय झाले ते जाणण्याआधी ऐकूया बालमुवा ही बंदिश. Thank you.
रसिको, गाणं संपलं आणि भास्करबुवांनी नारायणला जवळ घेतलं आणि म्हणाले, बेटा तूने अच्छी तालीम पाई है. बुवांनी त्याला मार्गदर्शन करायचे ठरवले. मग बुवांनी प्रथम पद मूळच्या चालीप्रमाणे आणि बालगंधर्वांच्या गळ्याप्रमाणे फरक करून आणि एक दोन पद्धतीनं गाऊन दाखवली आणि पद पाठ करायला आणि सुरावटीप्रमाणे गाण्याचा सराव करायला सांगितले. अशा प्रकारे नारायणला रंगभूमीवरच्या गाण्याची पहिली तालीम भास्करबुवांकडनं मिळाली. पुढे जेव्हा सौभद्र करायचं ठरलं तेव्हा भास्करबुवांनी भाऊराव कोल्हाटकरांची गाण्याची पद्धत नारायणला समजावून सांगितली आणि मग त्याच्या गळ्याला अनुसरून ती पदं शिकवली. या शिकवणीच्या वेळेस बुवा स्वतः पद म्हणून दाखवत सुभद्रेच्या मनस्थितीची या पदाच्या चाली कशा अनुकूल आहेत ते गाऊन उलगडून दाखवत. हळूहळू ही पदं नारायणाच्या आवडीची झाली. तो एक एक पद म्हणू लागला की भास्करबुवा खुश होत. गाण्याच्या या तालिमीबरोबरच देवल मास्तरांनी नारायणला अभिनयाचं शिक्षण दिलं. रसिको, बुवांच्या चरित्रात आज येथेच थांबूया. रसिको, पुढे जाण्याआधी ऐकूया अमलारी माता ही बंदिश, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य भास्करबुवा जोशी यांच्या आवाजात. बंदिश म्हणायच्या आधी त्यांनी भास्करबुवा ती बंदिश कशी म्हणत असत असा उल्लेख केलेला आहे. अभी भास्कर बुवा के घराने का ख्याल का बंदिश कैसा था वो दिखाते हैं सर. वो टालने का एक देशकार का ख्याल है. बंदिश कैसी देखना वो भास्कर बुवा ने बाल गंधर्व के अजय राधा बाला मीत गोपाला स्वयंवर में आखिर में वो ख्याल का दिया है. ऐसी बंदिश है ख्याल की. अमलाचे ये माता मोशे खाली जगत मी ते त्याच्याकडे लक्ष दे. बो अमलाचे ये माता मोशे तो थारी दा गाठ जतन की खोलो अमला माता मोशे बंदिश कैसे अमला माता मोशे बोलो तो सारी मारा सा गाठ जतन की खोलो अमला की माता. रसिको, 1964 ते 1994 या कालखंडात 17 संगीत नाटकांना संगीत देऊन आधुनिक काळात नाट्यसंगीताला एका वेगळ्या उंचीवर नेणारे पंडित जितेंद्र अभिषेकी म्हणतात, बुवांनी नाटकातल्या पदांना संगीत दिलं बऱ्याच वेळेला चालींवरून दिलं आहे, परंतु त्यांचे मोठेपण इथे आहे की चाल दिलेलं गाणंसुद्धा मूळ तसंच असावं इतकं ते चपकलपणे बसवलेलं आहे. आज भास्करबुवांनी गाण्यांच्या दिलेल्या चाली जर बघितल्या तर असं वाटतं की याच चाली ओरिजिनल असाव्यात. असं वाटत नाही की मूळ हिंदी चालीवरून ही चाल नाटकात आलेली आहे. इतक्या ठाशीव चाली त्यांनी निर्माण केल्या. आज बऱ्याच लोकांना जमत नाही ते भास्करबुवांनी त्या काळी करून दाखवलं. बुवांनी चाली दिल्या नसत्या तर नाट्यसंगीत म्हणून हा जो प्रकार आहे तो मराठी स्टेजवर किंवा हिंदुस्थानी स्टेजवर एखाद वेळेस पुढे आलाही नसता. बुवांनी जे स्वरूप आणलं त्यापेक्षा वेगळं काहीतरी तिसरंच झालं असतं.
आज दृष्ट लागण्या इतकी जी चांगली चांगली गाणी आहेत ती जवळजवळ बुवांनी आणली आणि मग इतरांनी अनुकरण केलं. बुवा नसते तर नाट्यसंगीताचा संसार कितपत उभा राहिला असता याची शंकाच आहे, असं पंडित जितेंद्र अभिषेकी म्हणतात. रसिको, आता ऐकूया स्वयंवर नाटकातले अजी राधाबाला हे पद बालगंधर्व यांच्या आवाजात, आणि हे पद ज्या आमलारी माता या बंदिशीवर आधारित आहे ती बंदिश उस्ताद अकिल अहमद खा यांच्या आवाजात. आणि ह्या पदाचे आणि बंदिशीविषयीचे रसग्रहण अर्थातच प्राध्यापक चैतन्य कुंटे यांच्याकडून ऐकणार आहोत. सर, आताचं जे आपण पद घेणार आहोत चर्चेला ते थोडं गमतीशीर आहे. म्हणजे कसं की एक तर आपण नाटकाच्या शेवटाला आलेलो आहोत, श्रीकृष्ण येईल की नाही येईल हे अजून गुलदस्त्यात आहे, पण ही जी रुक्मिणी आहे ती कृष्णमय झालेली आहे आणि त्यामुळे तिला आजूबाजूच्या ज्या आता लग्न समारंभ आहे म्हणून ज्या तिच्या दासी नाचत आहेत, समारंभ होत आहेत, ते सगळे तिला आवडत नाही. म्हणून ती तिच्या सखीला स्नेहलतेला म्हणते की ह्या मुलींना रासक्रीडा नाचायला शिकव, ह्या नगरातलं नाचताय तिथल्या. किंवा राधेनं हाक मारली की श्रीकृष्ण यायचे, तर मी जर राधा झाले आणि मी बोलावलं तर येतील की नाही. आणि मग त्यातून हे आहे की अजी राधा बाला मीच गोपाला मीच गोपाला. तर ह्या ही पार्श्वभूमी आहे. मग ह्या पदाविषयी बंदिशीविषयी काय सांगता? इथे राग जो वापरलाय तो देशकार, म्हणजे तसं बघायला गेलं तर भूपचे स्वर बरोबर, पण रागाचा चेहरा मोहरा सगळा बदलतो, उत्तरांग राग असा होतो हा. आणि त्याची बंदिश जे आहे मला राहतं मसे बोलोजी, तर आता ही बंदिश आग्रा घराण्यात ग्वाल्हेर घराण्यात प्रचलित असलेली बंदिश आहे. त्या काळात खूप गायली जायची,
म्हणजे बऱ्याच गवयांनी ते गायल्याचे उल्लेख आपल्याला मिळतो. बरोबर. अलीकडच्याच काळात आपल्या ती फारशी ऐक किंवा येत नाही, म्हणजे मलाही ती रेकॉर्ड मिळायला फारच त्रास पडलेला आहे तिचा. आता मूळ बंदिशीपेक्षा भास्करबुवांनी काय थोडं वेगळं केलं असावं, तर मूळ बंदिशीमध्ये उत्तरांगातच सम आहे, पदामध्ये मात्र सम खाली ठेवली आहे षडजावर. बरोबर. तर हा कदाचित फरक भास्करबुवांनी केला असावा. आणि मूळ बंदिशीत धीमात इंतालामध्ये आहे, आता ही गंधर्व ठेकात गायली जाते. आता हा स्वर समेचा खाली आणण्याचं काय प्रयोजन असू शकेल? तर मला असं वाटतं की वरती जेव्हा सम असते देशकारमध्ये, तर तेव्हा थोडासा वीरतायुक्त असा भाव त्यात येतो. इथे उलट खाली सम ठेवल्यामुळे त्यात आता राधा झाल्यावर तरी कृष्ण मला प्रतिसाद देईल, तो येईल असं ती म्हणते. तर हा जो अर्जविपणा आहे किंवा राधेचा जो भक्तिभाव आहे तो कुठेतरी त्यांना अभिप्रेत असावा, म्हणून त्यांनी कदाचित ही सम बदलली असेल. आणि बालगंधर्व हे फार सुंदर गायचे, त्यांची ध्वनिमुद्रिका पण आहे, तर त्याच्यात जाणवतं आपल्याला की ह्याच नाटकात आपण आधी पाहिलं होतं की सुजन कसा मनचोरीसारखं पद येतं जे भूप्रागात आहे, म्हणजे स्वरतेच आहेत सारे गपद. पण बालगंधर्वच्या या गाण्यात देशकार मध्ये या भूपाची छटासुद्धा कुठे दिसत नाही, इतकं भूप आणि देशकारमधला फरक त्यांनी सुंदर ठेवलेला दाखवलेला आहे. पण मूळचं गाणं बरंच संथ, आणखी म्हणजे बंदिश जी ऐकली ती बरी संथ आहे, तो विलंबित ख्यालाचा आहे. नाटकात अर्थात त्याची लय थोडी चढी केली. चढी अमला बोलो रसिको. पुढल्या भागात आपण 1905 च्या अखेरीस बुवा पुन्हा जालंधरला गेली
आणि त्यांना सन्मान देणारी आणखी एक मोठी घटना घडली त्याविषयी जाणून घेणार आहोत. सोबत स्वयंवर नाटकातले अतिशय प्रसिद्ध पद नृपकन्या तव जाया हे बालगंधर्व यांच्या आवाजात, आणि हे पद ज्या ना मारो पिचकारी या बंदिशीवर आधारित आहे ती बंदिश मलकाजान यांच्या आवाजात ऐकणार आहोत, तेव्हा तो भाग पाहायला विसरू नका.